तापमापीतील द्रव्याच्या औष्णिक प्रसरणाने तापमान मोजता येते यात पारा किंवा अल्कोहोल वापरले जाते पारा जरी धातू असला तरी सामान्य तापमानाला तो द्रवरूप असतो औष्णिक प्रसरण म्हणजे तापमानातील वृद्धीमुळे एखाद्या पदार्थाच्या आकारमानात होणारी वाढ जसजसे पदार्थाचे तापमान वाढते तसतसे त्यातील कणांची अधिक जलद हालचाल होऊ लागते कोणत्याही पदार्थातील कण स्वतः प्रसरण पावत नाहीत तर त्यांच्यातील अंतर वाढत जाते त्यामुळे संपूर्ण पदार्थाचेच आकारमान वाढते वेगवेगळे पदार्थ दिलेल्या तापमान बदलाला वेगवेगळ्या प्रमाणात प्रसरण पावतात जेव्हा तुम्ही तापमापी एखाद्या गरम पदार्थाच्या संपर्कात आणता तेव्हा तापमापीमधील द्रव प्रसरण पावतो तापमापीच्या नळीमध्ये राहण्यासाठी त्याच्यापुढे एकच मार्ग असतो तो, तो म्हणजे वर जाणे तुम्ही या प्रकारे तापमापीतील द्रवाचे किती प्रसरण झाले ते मोजून त्यावरून पदार्थाचे तापमान मोजू शकता सामान्यत तापमापीमध्ये पारा वापरला जातो कारण पारा हा मोठ्या तापमान कक्षेवर द्रवरूप राहू शकतो उष्णतेमुळे प्रसरण पावताना आणि थंड केल्यावर आकुंचन पावताना सलगतेने वर अथवा खाली येतो ही एक नेहमी वापरली जाणारी तापमापी आहे जिच्या सहाय्याने आपण शंभर अंश सेल्सिअसपर्यंत तापमान मोजू शकतो आता मी पाणी गरम करत असताना पाऱ्याच्या पातळीवर लक्ष द्या सर्वसाधारणपणे असं म्हणता येईल की तापमापी हे कोणत्याही यंत्रणेचे तापमान मोजण्याचे उपकरण आहे पदार्थाच्या तापमानात बदल झाल्यामुळे त्याच्या भौतिक गुणधर्मामध्ये होणाऱ्या बदलांवर बेतलेली ही उपकरणे आहेत जसे की द्रवाचे आकारमान घनपदार्थाची लांबी रुंदी उंची वायूचा दाब विद्युत रोध किंवा रंग यासारखे गुणधर्म तापमान हे वेगवेगळ्या प्रणालींमध्ये मोजतात यामध्ये सेल्सिअस आणि केल्व्हिन ही दोन परिमाणे प्रामुख्याने वापरली जातात सेल्सियस आणि सेंटीग्रेड ही परिमाणे आलटून पालटून वापरली जातात तुम्हाला नक्कीच असा प्रश्न पडला असेल की शास्त्रज्ञांनी कणांची कोणती स्थिती शून्य अंश सेल्सिअस आणि शंभर अंश सेल्सिअस हे कसे ठरवले असेल अंशांकन किंवा निरीक्षणांच्या नोंदीसाठी शास्त्रज्ञांनी पाणी हे संदर्भ घटक म्हणून वापरायचे ठरवले जेव्हा समुद्रसपाटीस वातावरणीय दाबाला पाणी आणि बर्फ एकाच वेळी एकाच तापमानाला अस्तित्वात असतात त्या तापमानाला शून्य अंश सेल्सिअस असे म्हटले जाते या तापमानाला पाण्याचा गोठणबिंदू असं म्हणतात वातावरणीय दाबाला पाणी आणि वाफेच्या मिश्रणाच्या म्हटले याला पाण्याचा उत्कलनांक उत्कलन बिंदू असे म्हणतात आपण आता अशी तापमापी तयार करू जी पूर्वनिर्धारित तापमान कक्षेतील तापमानांचे मापन करू शकेल आपली खालची तापमान कक्षा तीस अंश सेल्सिअस अर्थात खोलीच्या तापमाना इतकी असेल तर वरची कक्षा गरम पाण्या इतकी सत्तर अंश सेल्सिअस असेल पारा हाताळणे अवघड तसेच धोकादायक असल्याने आपण मिथेनॉलचा वापर करूया ते प्रयोगशाळेत दिवे पेटवण्यासाठी वापरले जाते त्यात आपण शाहीचे काही थेंब टाकू म्हणजे ते आपल्याला दिसू शकेल आपण ही एक लहान काचेची बाटली घेऊ आणि त्याच्या झाकणाला एक पातळ काचेची नळी बसवू झाकण घट्ट आहे आणि त्यातून काही गळणार नाही याची खात्री करून घेऊया आता मी ही बाटली गरम पाण्यात ठेवतो हो त्याचे तापमान सत्तर अंश सेल्सिअस से इतके आहे उष्णता दिल्यावर मिथेनॉलचे प्रसरण होते त्यामुळे त्याची पातळी वाढते आणि ते बाटलीतून नळीत येते तुम्हाला त्याची पातळी वाढताना दिसेल काही वेळाने आपण त्याची पातळी किती वाढली त्यावर खूण करूया ही आपली कमाल पातळी आहे काही वेळाने नळीतील द्रवाची पातळी खाली येईल खोलीच्या तापमानाला आपली किमान पातळी आहे आता या किमान आणि कमाल पातळीच्या पट्ट्यांचे चाळीस समान भाग पाडू हा झाला आपला नेहमीचा साधा तापमापी ही आपमापी ताप तीस अंश सेल्सिअस ते सत्तर अंश सेल्सिअस एवढे तापमान मोजू शकेल चाळीस समान भागांपैकी प्रत्येक एक भाग हा या तापमान कक्षेतील एक अंश तापमान बदल दर्शवतो थंड केल्यावर मिथेनॉलचे आकुंचन होते तापमापी आपण थंड पाण्यात ठेवूया मिथेनॉलची काचेच्या नळीतील पातळी खाली येते याच प्रकारे तापमानाच्या यापेक्षा खालच्या तापमान कक्षांसाठी तापमापी तयार करण्याचा प्रयत्न करा याशिवाय केल्विन आणि फॅरनाईट यासारखी इतर मापन परिमाणे ही औद्योगिक क्षेत्रात वापरली जातात फॅरेनाईट तापमापीमध्ये बत्तीस हा पाण्याचा गोठणबिंदू तर दोनशे बारा हा पाण्याचा उत्कलन बिंदू दर्शवतो आणि ह्या दोन्ही बिंदूंच्या मधल्या तापमान कक्षेचे तापमानाचे एकशे ऐंशी समान भाग केलेले असतात इसवी सन एकोणीसशे सत्तरपर्यंत इंग्रजी भाषिक देशांमध्ये फॅरानाईट तापमापी तर इतर जवळजवळ सर्व देशांमध्ये सर्वसाधारण वापरासाठी तसेच शास्त्रीय मापनासाठी सेल्सिअस किंवा सेंटीग्रेड परिमाणाचे तापमापी वापरले जात परंतु त्यानंतर मात्र जवळपास सर्वच इंग्रजी भाषिक देशांनी अधिकृतपणे सेल्सिअस परिमाणाचा स्वीकार केला सेल्सिअसमध्ये दर्शवलेल्या तापमानाचे फॅरानाईटमध्ये रूपांतर करण्याचे सूत्र असे आहे एफ बरोबर नऊ गुणिले सेल्सिअस भागिले पाच अधिक बत्तीस सेल्सिअस तापमापी जो सेंटीग्रेड तापमापी म्हणूनही दाखवला जातो त्यात शून्य हा पाण्याचा गोठणबिंदू तर शंभर हा पाण्याचा उत्कलनबिंदू मानला जातो सतराशे बेचाळीसमध्ये स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ अँडर्स सेल्सिअस याने शोधलेल्या या तापमान परिमाणाला सेंटीग्रेड परिमाण अथवा सेंटीग्रेड मापक असेही म्हटले जाते कारण त्याच्या दोन अंत्यबिंदूंमधील म्हणजेच गोठणबिंदू आणि उत्कलन बिंदूमधील अंतराचे शंभर डिग्री समान भागांमध्ये विभाजन केले जाते फॅरनाईटमधून सेल्सिअस परिमाणात तापमानाचे से रूपांतर करताना ते या सूत्राने दर्शवतात सी बरोबर पाच भागिले नऊ गुणिले एफ वजा बत्तीस सेल्सिअस परिमाण जिथे वापरली जातात अशा सर्व ठिकाणी मेट्रिक एकके आणि सर्व शास्त्रीय कार्यांमध्ये सेल्सिअस मापन पद्धत वापरतात आव्हान तुम्हाला खाऱ्या पाण्याचे म्हणजेच समुद्राच्या पाण्याचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये सांगता येईल का ते सात पॉईंट नऊ अंश फॅरेनाइट असते आंतरराष्ट्रीय एसआय मापन पद्धतीत केल्विन हे थर्मोडायनामिक औष्णिक यांत्रिकी तापमानाचे मूलभूत एकक आहे जेव्हा मूल्य तापमान मानक वापरले जाते तेव्हा अनेक भौतिक नियम आणि सूत्रे अधिक सोप्या पद्धतीने मांडता येतात म्हणूनच वैज्ञानिक तापमानमापनाचे आंतरराष्ट्रीय मानक म्हणून केल्विन या परिमाणाचा स्वीकार केला गेला केल्विन परिमाण हे सेल्सिअस परिमाणासारखेच आहे दोन्हीमध्ये पाण्याच्या गोठणबिंदू आणि उत्कलनबिंदूत बिंदूत शंभर अंशाचाच फरक आहे त्यामुळे केल्विन आणि अंश सेल्सिअस या दोन्हीचे परिमाण सारखेच आहे तुम्ही ॲल्युमिनियम किंवा तांबे यासारखे धातू वापरून तुमचा स्वतःचा तापमापी तयार करू शकता का आव्हान जर मी तापमापीमध्ये पाऱ्याऐवजी अल्कोहोल भरले तर शून्य अंश आणि शंभर अंशाच्या खुणांमधील अंतर सारखेच असेल का विचार करा आव्हान उणेचाळीस अंश सेल्सिअसच्या खालील तापमान मोजण्यासाठी आपण पाऱ्याची तापमापी वापरू शकतो का तुमच्या मित्रांशी चर्चा करा आणि शोधून काढा सर्वच तापमापींमध्ये काही तापमान मोजण्यासाठी द्रव पदार्थांचा वापर करत नाहीत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तापमापी बाजारात पाहिलेही असते प्रोब तापमापी अन्न पुरवण्याच्या व्यवसायात म्हणजे केटरिंग उद्योगात तयार अन्न पदार्थ द्रव आणि अर्धघन अशा पदार्थांचे तापमान मोजण्यासाठी प्रोब तापमापी वापरतात यातला डिजिटल डिस्प्ले अर्थात अंकदर्शी वाचण्यास अगदी सोपा असतो या तापमापींमध्ये अंतर्गत संवेदक असतो जो पदार्थातून निघणाऱ्या उष्णतेचे व त्यावरून तापमानाचे थेट मापन करू शकतो ही इन्फ्रारेड तापमापी आहे याच्या सहाय्याने आपण वस्तूला हात न लावता त्या वस्तूचे तापमान मोजू शकतो याच्या पुढच्या भागात बसवलेला संवेदक वस्तू अथवा पदार्थाचे तापमान मोजून त्याची नोंद करतो तुमच्या उजव्या बाजूला असलेल्या भांड्यातील पाणी हे खोलीच्या तापमानाला आहे आणि तुमच्या डाव्या बाजूच्या भांड्यात गरम पाणी आहे आपण जर ही इन्फ्रारेड तापमापी डावीकडच्या भांड्याकडे निर्देशित केली तर त्या भांड्यातील गरम पाण्याचे तापमान दाखवते सहासष्ट पॉईंट सात अंश सेल्सिअस अतिउष्ण किंवा अतिथंड पृष्ठभागांचे तापमान मोजण्यासाठी इन्फ्रारेड म्हणजे अवरक्त तापमापी वापरतात कारण अशावेळी तापमापी या वस्तूंच्या जवळ जाणे अवघड असते घरगुती वापरासाठी ॲनालॉग तापमापीचा जास्त वापर होतो या तापमापीमध्ये तापमान मोजण्यासाठी द्रव किंवा द्विधातू पट्ट्या वापरल्या जातात मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी वैद्यकीय तापमापी वापरतात या तापमापी अत्यंत अचूक आणि संवेदनशील असतात बहुतांशी सर्वच वैद्यकीय तापमापी फॅरनाईट व सेल्सिअस या दोन्ही परिमाणात तापमान दाखवतात वैद्यकीय तापमापीतील मापनपट्टी पस्तीस अंश ते बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान दाखवते प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लॅब तापमापी उणे दहा अंश सेल्सिअस ते एकशे दहा अंश सेल्सिअस एवढ्या मोठ्या तापमान कक्षेमध्ये अत्यंत अचूकतेने मापन करू शकतात तापमापीमध्ये पारा नेहमी वापरला जात असला तरी आधुनिक तापमापींमध्ये अल्कोहोल संवेदक यासारख्या पर्यायांचा उपयोग केला जातो आव्हान हा हातोडा या ॲल्युमिनियमच्या ठोकळ्यापेक्षा जड आहे याचे तापमानही ॲल्युमिनियमच्या ठोकळ्यापेक्षा जास्त आहे या दोन्ही वस्तू मी एकमेकांच्या संपर्कात ठेवल्या तर कोणत्या मार्गाने उष्णतेचे वहन होईल हातोड्याकडून ॲल्युमिनियमकडे की ॲल्युमिनियमकडून हातोड्याकडे आव्हान पाणी तापवले तर त्याचे तापमान दहा अंश सेल्सिअसने वाढले केल्विनमध्ये ते तापमान किती अंशांनी वाढेल सारांश तापमान मोजून ते अंकामध्ये दाखवण्यासाठी विविध परिमाणे वापरली जातात यासाठी पदार्थातील किंवा यंत्रप्रणालीमधील उष्णता मोजली जाते जी सांख्यिक परिमाणात व्यक्त करतात ही अर्थातच केवल मूल्य नसल्याने परिमाणांमध्येही फरक येतो या संदर्भात आपण सेल्सिअस फॅरनाईट व केल्विन ही वेगवेगळी परिमाणे शिकलो